एकोणीसशे त्या ज्यावेळेस गोधराचं कांड झालं त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला होता. संपूर्ण सभागृह त्यांच्या विरोधात उठलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी भाष्य केलेलं होतं की त्यांना सगळे सांगत होते की तुम्ही बोला बोला म्हणून. तर ते शेवटी ते म्हणाले की गुजरातच्या मुख्यमंत्र्याच्या विषयी की राजधर्म को निभाना चाहिए आणि ज्या तऱ्हेने त्या हत्या झालेल्या होत्या त्यांचा उद्देश असा होता की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचं काही म्हणणं ऐकलं नाही. पण एक असा भावना प्रधान अशा प्रकारचा हा प्रधानमंत्री त्यांनी स्पष्टपणानं भारताच्या पार्लमेंटमध्ये आपल्याच मुख्यमंत्र्याच्या विषयी असं भाष्य केलं होतं असं क्वचितच बघायला मिळतं. दुसरं एक अतिशय महत्वाचं म्हणजे इंदिरा गांधीनं ते नेहमी कठपुतली म्हणत होते आणि गुंगी गुडिया म्हणायचे. तर ये गुंगी गुडिया क्या करेगी, ये कठपुतली क्या करेगी अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र नेहमीच सोडत असत. पण ज्यावेळेस बांगलादेश जी त्यांनी निर्मिती केली इंदिरा गांधींनी आणि विजय मिळवून दिला त्यावेळेस त्याच अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेमध्ये सभागृहामध्ये ये कठपुतली नाही है ये तो हमारी दुर्गा है अशा प्रकारचं त्यांनी भाषण केलं. आणि सुशीलजी मुळात हेच विचारायचं आहे की विरोधी पक्षपणा होता निश्चितच. आणि हेच तुम्हाला विचारायचं की विरोधी पक्षाचा असून सुद्धा म्हणजे अगदी काँग्रेस येतं विरोध जनसंघाचा किंवा भारतीय जनता पक्षाचा सगळ्यांना माहिती आहे असं असून सुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी प्रसंगी कौतुक सुद्धा केलं किंवा जी टीका सुद्धा केली त्यावर सुद्धा संयम बाळगला किंवा अशी लक्ष्मण रेषा त्यांनी टीकेची खालची पातळी कधी ओलांडली नाही हा एक सुसंस्कृतपणा कायम या नेत्याजवळ दिसून आला. का नेमकं त्याबद्दल सांगाल, कारण तुम्ही खूप जवळून अनुभवला आहे तो. येस, मी माझंच उदाहरण सांगतो की 2002 साली मी त्यावेळेस खासदार होतो आणि जनतेचे प्रश्न मांडण्याकरता म्हणून दलितांचे ज्यावेळेस घटना बदलण्याचा हा प्रयत्न होत होता बीजेपीतर्फे त्यावेळेस आम्ही सगळे लोक वेलमध्ये गेलेलो होतो आणि मी त्या ठिकाणी भाषण केलेलं होतं पार्लमेंटमध्ये. आजही आहे त्यावर मी भारतीय जनता पार्टीवर खूप टीका केलेली होती आणि म्हणालो होतो की बाबासाहेब आंबेडकरांची जर घटना बदलाल तर ह्या देशामध्ये जाळपोळ होईल आणि तुम्ही देखील राहणार नाहीत अशा प्रकारे भूमिका मी घेतलेली होती. पण ह्याच अटल बिहारी वाजपेयींनी डर्बन येथे पुढे 8 दिवसाने डर्बन साऊथ आफ्रिकेमध्ये डर्बन येथे एक अपार्थाईडची कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पक्षाचे लोक न पाठवता मला त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचा खासदार म्हणून त्या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं होतं हे मी विसरू शकत नाही. आणि मी तिथून आल्यानंतर ज्या तऱ्हेने मी भूमिका मांडली कारण तिथं अनेक लोक आलेले होते, भारतामधले देखील काही लोक आलेले होते आणि ते बाजू मांडत होते भारतावर टीका टिप्पणी करण्याची आणि विशेषतः स्कॅव्हेंजर्सच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करत होते. मी हा निर्णय घेतलेला होता की आम्ही काय जे टीका करायची असेल ती आमच्या देशामध्ये आमच्या सरकारवर करू पण जगाच्या प्लॅटफॉर्मवर बेइज्जत करता कामा नये अशा प्रकारची भूमिका मी घेतलेली होती आणि त्याच तऱ्हेने भारताची बाजू त्या ठिकाणी मांडली. मी आल्यानंतर मी असंच पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आवरच्या नंतर बसलो होतो, मला त्यांच्या ऑफिसच्या सेक्रेटरीने मला बोलावण्यात आलं त्यांच्या ऑफिसमध्ये प्राईम मिनिस्टर बोलावतात म्हणून आणि माझं तोंड भरून त्यांनी कौतुक केलं कारण तोपर्यंत एक्स्टर्नल अफेअर्सचे सेक्रेटरी होते त्यांनी त्यांना ब्रीफिंग केलं होतं, माहिती दिलेली होती की सुशील कुमार शिंदेनी भारताची अशी बाजू मांडली म्हणून. एक काँग्रेसचा मी खासदार पण त्यांनी हे छोटंसं काम केल्यानंतर त्याचंही तोंड भरून कौतुक त्यांनी केलेलं होतं. असा हा विरोधी पक्षांच्या मध्ये देखील सातत्यानं म्हणजे ते सत्तेवर असताना आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना देखील आमच्याशी जवळीक साधण्याचं काम करत होतं. म्हणूनच माझ्यासारखा मनुष्य जेव्हा मी आंध्रचा गव्हर्नर होतो आणि त्यावेळेस मला डॉक्टर मनमोहन सिंग जी आणि सोनिया गांधीजी यांनी मला गव्हर्नरशिपवरून दिल्लीमध्ये बोलावलं आणि भारताचा वीज मंत्री केलं, शपथ घेतली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींना भेटायला गेलेलो होतो. राजकारणामध्ये देखील हे संकेत ठेवले पाहिजेत की आपण कुठल्याही पक्षाचे जरी असलो
पण मला तर त्यांच्याविषयी आदरच होता. मी जाऊन बसलो, बोललो त्यांच्याशी. आज त्यांनाही खूप आनंद झाला की एक काँग्रेसचा मंत्री, देशाचा वीज मंत्री येतोय. खूप गप्पा मारल्या त्यांनी. मी ते सांगितलं काय काय गोष्टी त्या ठिकाणी बोललो आणि चहा वगैरे घेऊन मी निघून गेलो समाधानानं. आणि मी ही घटना माझ्याही नेत्यांना सांगितली, त्यांनाही आनंद वाटला की राजकारणामध्ये असं नाही, विरोधाकरता विरोधच असतो असं नाही आहे. आणि म्हणून आपल्या देशामध्ये एक कवी मनाचा, एक सुसंस्कृत मनाचा, एक जरी जन्माने ब्राह्मण असले तरी सर्वधर्म समभावाचा विचार करणारा आणि पाकिस्तानशी डायलॉग शिवाय तो प्रश्न सोडू शकत नाही अशा प्रकारचा सातत्याने विचार मांडणारा एक थोर नेता आज आपल्यातून निघून गेलाय. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. निशिता शिंदे सर, तुम्ही अगदी ज्या आठवणी जागवता आहात खरोखरच आमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी खरंच शिकवण आहे. कारण कधीतरी राजकारणी म्हणून बघताना अगदी कडवेपणा अनेकांच्या मनात येतो, पण हा माणसाने कधी कडवेपणा आणला नाही किंवा विरोध आहे माणसात. तुम्ही म्हणता की तुम्हाला अगदी काँग्रेस पक्षात असून सुद्धा त्यांनी एक पुढे पाठवलं, हा एक सच्चापणा म्हणजे आपल्यापणा जाणून, आपला माणूस म्हणून जाणून जाणून घेण्याची जी त्यांची भावना होती आणि दुसऱ्याच्या मनातलं किंवा दुसऱ्याचा मोठेपणा जाणून तो मान्य करण्याची सुद्धा तयारी या माणसाकडे होती. इतक्या मोठ्या मनाचा असा सरळ माणूस होता काय नेमकं सांगाल आणि कोणत्या आठवणी आहेत आपल्याकडे? नाही, कॉन्फिडन्स त्यांना जो कॉन्फिडन्स होता मी काँग्रेसचा असताना सुद्धा आपल्या देशाची बाजू खंबीरपणे मांडेल आणि माझ्या सरकारवर टीका टिप्पणी करणार नाही हा जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता तोच दिसून आला होता. निश्चितच. हा सर बोला. आपण बघतोय खूप आठवणी सुशील कुमार शिंदे आपल्याला सांगते आहेत. कारण जो विश्वास जो आपण अगदी कालपासून आपण शिंदे साहेब आपण बघतोय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? पोहोचतो. शिंदे सर, तुम्ही एक विरोधी पक्षाचा मोठा सहृदय नेता म्हणून देश त्यांना सततच आठवणीत ठेवेल. असे फार थोडे नेते आहेत की हा देश आठवणीत ठेवेल. हे खरे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, ह्या सगळ्या, इंदिरा गांधी, राजीव गांधी, ह्या प्रणालीतला एक थोर नेता ते मनमोहन सिंगांच्या पर्यंत ह्या प्रणालीतला एक थोर नेता या देशामध्ये होऊन गेला असंच म्हणावं लागेल. निश्चित. आणि त्यांचंच हेच वेगळे पण कुठेतरी आज अगदी प्रकर्षानं जाणवतं आहे. कारण आपण बघतो की एकीकडे आपण म्हणजे इंदिरा गांधींवर एकीकडे कठोर टीका करणारे बांगलादेश युद्धाच्या वेळी, त्याचप्रमाणे इंदिरा गांधींच्या पाठीशी सुद्धा ठामपणे उभे राहणारे. इतकंच नाही तर मला वाटतं ब्लूजच्या ऑपरेशनच्या वेळी सुद्धा हेच अटल बिहारी इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे होते. सगळे पक्षीय भेदाभेद विसरून हे आताच्या काळात कुठे दिसत नाही जे त्या माणसाने जगाला दाखवून दिलेलं आहे. त्यावेळेचं नेमकं काय वातावरण होतं आणि कशा प्रकारे अटलजींवर त्यावेळी अनेकदा टीका सुद्धा झाली होती. नाही, अटलजी हे एक सोशिक अशा प्रकारचे नेते होते, एक समंजस होते, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे होते. पण आता दिसत नाही, आता विरोधाकरता विरोधच इथं दिसतोय. आणि म्हणूनच अटल बिहारींची आठवण या देशाला कायम राहील की एक कवी म्हणून, एक सहृदय म्हणून, एक साहित्यिक म्हणून आणि जीवनातले आनंद राजकारणात असून देखील जीवनातल्या सर्वस्व आनंदाचा एक नेहमी उत्साहाने आनंद लुटणारा एक महानेता असं म्हणावं लागेल. निश्चित. उत्साही, आनंद देणारा, आनंद घेणारा असा एक नेता आपण पाहावे. त्याचबरोबर सुशील कुमार शिंदे सर, आपण त्यांच्या वक्तृत्वाबद्दल संसदेमध्ये नेमके ते कसे वागायचे याबद्दल खूप उत्सुकता आहे. किंवा त्यांच्या वक्तृत्वाचा आम्ही अनेकदा क्लिप्स बघतो किंवा त्यांची भाषणं आपण ऐकलेली आहे आणि तुम्हाला तर त्याचा अगदी थेट समोर अनुभव आला असेल, काय नेमकं त्याचं वर्णन कराल तुम्ही? मी सांगितलं आता ते त्यांचं वक्तृत्व तर खूपच जबरदस्त होतं की ते सभागृहाला खिळवून ठेवायचे. मग ते त्यांच्या पक्षावर केलेली टीका असो किंवा देशामध्ये एखादं चांगलं काम केलेलं असेल त्यांच्याविषयी ते नेहमीच बोलत असत चांगलं. धन्यवाद. असे सुशील कुमार शिंदे सर आपल्या बरोबर ते. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी वेळात वेळ काढून बोलल्याबद्दल किंवा त्यांच्या आठवणी त्यांच्याबद्दल जागवल्याबद्दल.